कशा आहात सगळे? मी पूजा तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वात प्रथम सर्वांना रक्षाबंधनच्या, राखी पौर्णिमेच्या, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे बहीण आणि भाऊ असा दोघांचा हा सण असतो, तर त्याच्यासाठी माझा भाऊ पण आलेला आहे करमाळ्यावरून नाशिकला. तर आता जास्त उशीर न करता, आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, मी पूर्ण सगळा स्वयंपाक ते केला आणि मग आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत. त्याच्यामुळे आता माझं सगळं आवरलेलं आहे, मी झालेले आहे तयार. मी घातलेली आहे अशी पर्पल कलरची साडी आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी, आणि हे पण तयार झालेलं आहे. या ना, हे पण तयार झालेलं आहे. त्यांना पण आम्हाला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे एकच दिवसाची सुट्टी होती, त्याच्यामुळे आम्हाला पण काही जाता आलं नाही. त्याच्यामुळे मग तर त्यांच्या त्यांना ती चार बहिणी आहेत, एकेजणीचं लग्न झालेलं आहे, त्या मुंबईला असतात आणि तिघीजणी गावालाच असतात. बट त्यांना आणखीन त्याशा लांबचा प्रवास केलेला नाही, त्याच्यामुळे त्यांना जमलं नाही यायला. आणि सुप्रिया ताईंना पण का नाही जमलं? दाजी जे आहेत ते आमचे CISF मध्ये आहेत मुंबईला, तर तिथं त्यांना बाहेर सध्या अजून सुरक्षेच्या कारणामुळे कुठं बाहेर जाता येत नाही किंवा गेलं ते क्वारंटाईन करायला जातात, तर त्यामुळे तिला जमलं नाही आणि आम्हालाही जमलं नाही. त्यामुळे आता हा पोस्टाने पाठवलेला राख्या तो बांधण्यात पण फार मोठा आनंद असतो, कारण बहिणीने एवढ्या प्रेमाने भावासाठी प्रेमाने आपल्याला राखी पाठवलेली आहे, त्या भावने तिथं बांधणं आणि ते दिवसभर हातामध्ये ठेवून बहिणीच्या रक्षणासाठी मनामध्ये प्रार्थना करणं भगवंतांना, तर अशा प्रकारचा हा एकदम छान सोहळा आहे रक्षाबंधनाचा. तर माझ्याकडून सुद्धा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता मी तयार करते राखी बांधण्यासाठीचं ताट, आणि त्याच्यानंतर आम्ही सुरू करतो रक्षाबंधन. Thank you.
बांधून झालेली आहे माझ्या भावाला, म्हणजे दिग्विजयला राखी बांधून. तर आता जसं की तुम्हाला अगोदर म्हटलेलं की ह्यांच्या बहिणीनं कोणालाच यायला जमलं नाही किंवा ह्यांना पण जायला जमलं नाही, त्याच्यामुळे सुप्रिया ताईंनी मुंबईवरून राख्या पाठवलेल्या आहेत, त्या पोचलेल्या आहेत आम्हाला. तर आता त्यांच्या वतीने, त्यांच्या सगळ्या बाकीच्या बहिणींच्या वतीने मी बांधणार आहे. ॲक्च्युली बाईक कोणी नाही बांधायला पाहिजे, बट काय होतं त्यांच्या वतीने मी बांधणार, आता दुसरं कोणी बांधायला पण नाही इथं राखी, त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्या वतीने मी राखी बांधेल. काय म्हणता? तर सुप्रियाला मुंबईला आहे सुप्रिया, तर तिला रक्षाबंधनात हार्दिक शुभेच्छा, राखी मिळालेल्या आहेत. पण तू पाहिजेस आणखी मजा आली असती. त्यानंतर सांगोलीला आमच्या सोलापूरला आमचं मूळ गाव आहे, तर तिथं श्वेताली आहे, त्यानंतर प्रांजली आहे आणि स्नेहा आहे, त्यांना पण रक्षाबंधन खूप खूप शुभेच्छा. आणि कोल्हापूरला आहे दिव्या, मामांची मुलगी, माझी मामे बहीण, तिला पण रक्षाबंधनाची खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर स्पेशल अजून दोन बहिणी आहेत, तीन बहिणी आहेत माझ्या, त्यातली एक आहे मेघा, ती आहे गेवराईला, तिला पण रक्षाबंधनाची खूप शुभेच्छा. त्यानंतर प्रतीक्षा, हा जो मी आज शर्ट घातलाय तो तिने गिफ्ट केलेला आहे, तर प्रतीक्षेला सुद्धा रक्षाबंधनाची खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक बहीण आहे, ती आहे इचलकरंजीला अपूर्वा, तर अपूर्वाला सुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे सगळ्या बहिणींना शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत माझ्या. तर आता नेहमीप्रमाणे लवकरात लवकर आता रक्षाबंधनासाठी आता भाऊला म्हटल्यानंतर स्पेशल काहीतरी करणार म्हणून त्या जेवणाची वाट बघतोय आम्ही. आता मी त्यांना राखी बांधून घेते, त्याचबरोबर मलाही चार भाऊ आहेत, तात्या, भावड्या आणि सचिन दादा. म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल की अगोदरच्या व्हिडिओमध्ये सचिन दादा म्हणजे माझे दीद आहे, बट पहिल्यापासून त्यांनी मला बहीण भावांसारखंच आमच्या दोघांचंही नातं आहे. तर त्यांनाही कोणाला जमलं नाही, त्याच्यामुळं त्यांनाही माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता उशीर न करता आम्ही सुरू करतो, मी त्यांना बांधते सगळ्यांच्या ह्यांनी राखी. तर आत्ता झालेला आहे आमचा पूर्ण राखी पौर्णिमेचा सण, राखी बांधून झालेला आहे माझ्या भावाला बांधली, त्यांच्या बहिणीच्या वतीने मी त्यांना बांधलेली आहे. तर आता मी इथेच ब्लॉग संपवत आहे, तर त्यासाठी तुम्ही आणखीन असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील माझे, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणखीन असा छान असा मला प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.